जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आणि आपल्यासोबत जत तालुक्यातील आमदार विक्रम सामंत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, एकंदरीत आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालाय. खुद्द आता ग्रामस्थांनीच महाराष्ट्र सरकारला इशारा दिलाय की पाणी पुरवठा लवकरात लवकर करावा, अन्यथा आम्ही कर्नाटकात जातो. याकडे कसं बघतात? जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आणि 100% अवर्षणग्रस्त तालुका. महाराष्ट्र राज्यातला हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि या मग मतदारसंघाचा शेवटचा मतदारसंघ आहे आणि मग शेवटच्याच पद्धतीनं बघणार का अशी ही या ठिकाणी भावना या लोकांची आहे. वर्षानुवर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं राजकीय लोक राजकीय पक्षांच्या माध्यमातून विविध संघटनांच्या माध्यमातून आज या पाण्यासाठी आंदोलनं केली गेली, पण महाराष्ट्र शासनानं या पद्धतीनं कुठेही लक्ष दिलं गेलं नाही. ज्या पद्धतीनं तातडीनं या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं होतं ते करताना दिसत नाही. आज 1.5 वर्षापूर्वी महाराष्ट्र या माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी कर्नाटकमध्ये जायला परमिशन द्यावं असे एक आंदोलन केली अशा पद्धतीचं केल्यानंतर की तातडीनं या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृहात बैठक लावून या ठिकाणी म्हैसाळ विस्तारित योजना मंजूर केली. पण ती म्हैसाळची विस्तारित योजना मंजूर करत असताना एकूण इस्टिमेट झालेलं आहे त्याचं 1936 कोटीचं, पण प्रत्यक्षात आत्ता त्याचं फक्त रायझिंग मेलचंच काम या ठिकाणी सुरू करण्यासाठी 900 कोटी फक्त दिलेले आहेत आणि तेही काम फेब्रुवारीमध्ये चालू प्रत्यक्षात चालू होणार होतं. आज जुलै आला, कुठंही आजपर्यंत त्याचं काम सुरू होताना दिसत नाही आहे. आणि आत्ताची सद्य परिस्थिती जर बघितली तर एकीकडं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि तेच आज आमचा तालुका मात्र पाण्यासाठी वनवन भटकतो आहे अशी परिस्थिती, अशी भावना आज त्या तिथं निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही राज्य शासनाला वेळोवेळी त्याचा पाठपुरावा करून ये पर्यायी व्यवस्था, म्हणजे जोपर्यंत विस्तारित योजनेचं काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करून आम्हाला पाणी द्यावं. आज कर्नाटक राज्याला आत्तापर्यंत महाराष्ट्र शासनानं मानवत धर्म पाळून 8.25 TMC पाणी दिलेलं आहे आणि 8.25 TMC पाणी हे शिल्लक आहे त्यांच्याकडे. आणि मग कर्नाटक योजने माझ्या मतदारसंघाला लागून कर्नाटक राज्याची तुमची बोबलेश्वरची योजना आज आहे, तिथं आहे, कार्यान्वित आहे. त्यामुळं त्या योजनेतून 56 पद्धतीनं आज या मतदारसंघात पाणी येऊ शकतं. त्यानिमित्तानं 7 तलाव आज प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या गेली 3 वर्ष आज ही पाणी आलेलं आहे आणि वारंवार ह्याचा म्हणजे सरकारी दप्तरीसुद्धा ह्याची नोंद असताना देखील आज या ठिकाणी जाणून बुजून महाराष्ट्र शासन या जत तालुक्याकडे दुर्लक्ष करते का अशी परिस्थिती आहे. कुठेतरी ग्रामस्थांकडून इशारा मिळतो, परंतु आपण मानतोय की दुर्लक्ष केलं जात आहे, पण अनेक ग्रामीण भागाचे जे पाण्यापासून वंचित आहे आपला जत तालुका सुद्धा त्यामध्ये. आपण बबलेश्वर या कर्नाटक पाणी योजनेतून कर्नाटक सरकार बरोबर करार होऊन, परंतु बाजूचं सरकार सुद्धा आपलंच आहे, काँग्रेसच आहे, त्यामुळे एकंदरीत करार कसा असेल हा आणि कोणती चर्चा आपण त्यांच्यासोबत करणार आहोत? नाही, आत्तापर्यंत कर्नाटक राज्याला आपण उन्हाळ्यात मानवता धर्म पिण्याच्या पाण्यासाठी मानवता धर्म पाळून आज पाणी दिलेलं. आज तेच पाणी जर पावसाळ्यात आमच्या एरियात जर घेतलं, माझ्या मतदारसंघात घेतलं, की उन्हाळ्यात आपण इकडनं द्यायचं आणि त्याच्या बदल्यात पावसाळ्यात या निमित्तानं या योजनेतून तुमची बबलेश्वर योजनेतून या जत तालुक्यातल्या लोकांना पाणी द्यावं. एक शेवटचा प्रश्न विचारतो सर, भारताला स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्ष उलटली आहेत, परंतु अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही आहे, ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत, याकडे कसं बघतो? आज स्वातंत्र्य मिळून आज अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण तिकडं वाटचाल करतोय, पण खऱ्या अर्थानं या जत तालुक्यातल्या दुष्काळी तालुक्याला एक अशा पद्धतीची पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे मूलभूत गरजांसाठी आज झगडावं लागतंय ही शोकांतिका आज या माझ्या मतदारसंघातल्या या परिस्थितीवर आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते विक्रम सावंत. आपण पाहतो की ज्या प्रकारे जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि तो लवकरात लवकर सोडावा आणि तालुक्यातील ग्रामस्थांना पाणी मिळावं अशी जी मागणी आहे ती आमदारांकडून केली जाते. स्वतः आमदार हातात फलक घेऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जत तालुक्यातील हा प्रश्न पाणी पुरवठ्याचा जो आहे तो लवकरात लवकर सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सुनील पवारसह मी वैभव पाटील, मुंबई.